नमस्कार ती चा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेमध्ये हिंदू तरुणांबरोबरच बौद्ध आणि दलित तरुणही आहेत काय विश्वास बसत नाही मग बघूया हा रिपोर्ट महाराष्ट्रामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची शिवभक्तांची संघटना चालवणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानमध्ये मराठ्यांपासून सर्व जातीतील तरुण आणि वयोवृद्ध कार्य करतात हे समजल्यावर आणखी थोडी माहिती मिळते का हे पाहण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी काही धारकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी एक आगळीवेगळी माहिती आमच्या हाती लागली शिवप्रतिष्ठानचे गडकिल्ले कसे पाहावेत त्यांच्याशी संवाद कसा साधावा हे आपल्या लेखणीतून मांडणारे एक गडवेडे ज्यांनी आपल्या किल्ल्यांवरती जितकं प्रेम केलं त्यापेक्षा जास्त कशावरही केलं नाही असे शिवप्रेमींचे लाडके आप्पा म्हणजे गोनी दांडेकर त्यांनी गडकोटांवरती त्यांच्या अनुभवांवरती अनेक पुस्तकं लिहून हातावेगळे केलेत अशा गडतपस्वी कैलासवासी गोनी दांडेकर यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली लिहिलेल्या दुर्गभ्रमण गाथा या पुस्तकात संभाजी भिडे गुरुजींबद्दल लिहिताना ते म्हणतात की आमच्या संभाजी भिड्याचं पत्र आलं सांगली जिल्ह्यात चारशे जवान घेऊन राजगडमार्गे रायगड वारी करायची आहे गडावर पोहोचून चोरदिंडीच्या माथ्यावरती उभा राहिलो जसजसा दिवस चढू लागला तसतसा गडावर सर्व मार्ग माणसांनी भरून वाहू लागले एक एक येऊन गडावर पोहोचू लागला कुणी विद्यार्थी कुणी शिक्षक कोणी प्राध्यापक कोणी कारखानदार कुणी मजूर कुणी शेतकरी कुणी सोनार कुणी सुतार कुणी बौद्ध तर कोणी दलित तासात दीड तासात संभाजीराव पोहोचले गडतपस्वी कैलासवासी गोनी दांडेकर यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली लिहिलेली माहिती वाचनात आल्यानंतर ती पडताळून पाहण्यासाठी अनेकांना भेटलो काही सांगली पुण्यातील तर काही मुंबईसारख्या शहरातील तरुणांशी याकडून माहिती घेण्यात आली एकट्या मुंबईतच आम्हाला मराठा दलित बौद्ध कोळी आगरी ब्राह्मण वाहोर सांभार धनगर अशी वेगवेगळ्या जातीतील समाजातील तरुण आमच्या प्रतिनिधींना भेटले त्यांची नावं आम्ही सांगू शकत नाही त्यांनी विनंती केली पण ती विनंती ऐकून आम्हालाही त्यांचा हेवा वाटला ती विनंती अशी होती की आदरणीय भिडे गुरुजींनी आम्हाला कधी जातपात शिकवली नाही न ना कधी आम्हाला जा आमची जात विचारली त्यामुळं आम्ही कधी कोणत्या जातीचे आहोत यावरून आमच्या धारकऱ्यांमध्ये कधी चर्चा होत नाही त्यामुळं आम्ही जे एकमेकांशी जोडले गेलो त्याला जातीला प्राधान्य नाही तरीही तुम्ही आम्हाला माहिती विचारली म्हणून आम्ही ती सांगितली धारकऱ्यांकडं कर अमुक एक जातीचा म्हणून पाहण्याची आमच्यात पद्धत नाही आदरणीय भिडे गुरुजी आम्हाला तशी शिकवण देत नसल्याचं या धारकऱ्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं ब्युरो रिपोर्ट तीचा जागर न्यूज